इयत्ता आठवी विषय संस्कृत। या विषयाचा आपण आज पाहणार आहोत पाठ क्रमांक 4 द्वौ द्वे आणि द्वे। आतापर्यंत आपण प्रत्येक विषयामध्ये एक वचन आणि बहुवचन हे दोनच पाहिले, पण आज आपण संस्कृत या विषयामध्ये बघणार आहोत एक वचन द्विवचन आणि बहुवचन। मराठीत आपण फक्त एक वचन आणि बहुवचन बघितले, पण संस्कृत मध्ये आपल्याला द्विवचन सुद्धा शिकायचं आहे। दोन गोष्टी, दोन वस्तू, दोन व्यक्तींसाठी हे वचन वापरावं लागतं। जसा कर्ता बदलतो तसंच क्रियापद देखील बदलतो, म्हणजेच जर आपलं कर्ता द्विवचन असेल तर आपलं क्रियापद देखील त्या द्विवचनाप्रमाणेच चालतं। हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। म्हणजेच काय, त्यातील फरक आपल्याला यामध्ये नीट लक्षात घ्यायचा आहे। दोन वस्तू असतील, दोन व्यक्ती असतील, या दोघांसाठी क्रियापदही द्विवचनाचंच लागणार आहे।